आज आपण आम्ल आणि आम्लारी या घटकातील आम्ल म्हणजे काय याची माहिती. मुलांनो, आपण रोजच्या आहारात अनेक पदार्थ खाण्यामध्ये उपयोग करत असतो, जसं लिंबू, चिंच, व्हिनेगर, साखर, मीठ. मुलांनो, तुमच्या लक्षात येईल की या सर्व पदार्थांची चव सारखी असते का? तर नाही ना. काहीशी पदार्थ हे गोड असतात, तर काही कडवट असतात, तर काही तुरट असतात. तर मुलांना हे जे पदार्थांच्या वेगवेगळ्या चव असतात, हे कशामुळे? की त्यांच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे संयुग असतात, त्यामुळेच त्यांच्या त्या पदार्थांना वेगवेगळी चव ही असते. तर मुलांना आंबट चव देणाऱ्या पदार्थांनाच आम्ल असं म्हणतात. मुलांना आम्ल हे क्षरणकारक असतात, तसे ते पाण्यात विद्राव्य पण असतात. प्राणी आणि वनस्पतींमध्ये देखील आम्ल असतात. विद्यार्थी मित्रांनो, खाद्यपदार्थामध्ये असलेल्या आम्लांना नैसर्गिक आम्ल असे म्हणतात. नैसर्गिक आम्ल हे शिम प्रवृत्तीची असल्यामुळे त्यांना सौम्य आम्ल असं देखील म्हणतात. विद्यार्थी मित्र, काही आम्ल हे तीव्र प्रवृत्तीचे असतात, ते दाहक असतात. सल्फ्युरिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल अँड नायट्रिक आम्ल हे तीव्र प्रवृत्तीची आम्ले आहेत. आम्लांना खनिज आम्ल असे देखील म्हणतात. तीव्र प्रकृतीचे आम्ले त्वचेवर पडल्यास त्वचाही भासते, तसे तोंडावाटे किंवा श्वासावाटे जर हे आम्ल शरीरात गेली असता शरीराला त्याची इजा पोहोचू शकते. विद्यार्थी मित्र, तुम्ही जर खाण्याच्या सोड्याचं विरल द्रावण चाखले असता ते चवीला तुरट किंवा कडवट जाणवेल. हे पदार्थ चवीला तुरट किंवा कडवट लागतात, तसेच स्पर्शाने ते बुडबुडीत जाणवतात. मुलांना खाण्याचा सोडा, कॉस्टिक सोडा, चुन्याची निवडी व साबण या पदार्थांना आम्लारी असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आम्लारी हे आम्लापेक्षा पूर्णपणे विभिन्न असतात. विद्यार्थी मित्र, आम्लारी हे सहत अवस्थेत जर आपल्या त्वचेवर पडल्यास तर आपली त्वचा भासते.